नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्रिन्सिपल व कोर्स कोऑर्डिनेटर हे मानसिक त्रास देत असून विद्यार्थिनी कोणतीही तक्रार घेऊन गेल्यास त्यांना अश्लील भाषेचा वापर करतात व या सर्व त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींनी आंदोलन करत पोलिसात तक्रार दिली. परंतु कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज विद्यार्थिनींनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. आमच्या कॉलेजवाले म्हणजे आमच्यावर खूप दबाव टाकतात, कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकतात. आमच्याकडून फीसची लेट फी सुद्धा घेतली जाते. प्रत्येक दिवशीची 75 रुपये अशी लेट फी घेतली जात आहे. बोनाफाईट जरी साधं बोनाफाईट जरी आम्हाला स्वतःचं नावाचं पाहिजे असेल तर आमच्याकडून एका बोनाफाईटचे 50 रुपये घेतले जात आहे. आणि तसेच स्कॉलरशिप पण येत नाही आहे. आणि हे लोक आमच्यावर जास्त दबाव टाकत, इंटरनल जरी जायचं असेल तरी ते आमच्यावर मानसिक दबाव टाकत आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या अभ्यासावरही कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आहोत. आणि आता आम्ही त्यांची कंप्लेंट करत आहोत, उलट ते आमच्यावर कंप्लेंट करत आहेत की आम्ही चुकीचं बोलत आहोत म्हणून, आम्ही खोटं बोलत आहोत. आणि जे आमच्यासोबत आहेत नाही, जे आधी कॉलेजमध्ये गेलेत त्यांना त्यांनी त्यांच्या क्लासमध्ये कोंडून त्यांना आता दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या फेअरमध्ये बोलायला घेऊन गेले आहेत की आम्ही चुकीचं आहोत आणि ते म्हणजे आम्ही वाईट आहोत आणि ते बरोबर आहे म्हणून असं त्यांचं म्हणणं. आम्ही विंटरचं आमच्या हॉस्टेलचे विंटर खराब झालेलो होते. आम्ही तिथे नंतर ती कंप्लेंट घेऊन आम्ही सरांकडे गेलो होतो. तर सर त्या गोष्टीवर आम्हाला बोलले की तुम्ही मुली आधीच हॉट असता म्हणे, तर त्याच्यात तुम्हाला गरम पाण्याची काय गरज आहे. गेली कित्येक दिवसापासून पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिट्यूट येथील विद्यार्थिनींना येथील प्रिन्सिपल व कोर्स कोऑर्डिनेटर त्रास देत आहे, त्यांना अपमानजनक वागणूक देत आहे व विद्यार्थिनींनी जर त्यांच्याकडे कोणती तक्रार घेऊन गेल्या तर त्यांना अश्लील भाषेत बोलल्या जाते व त्यांच्या आई वडिलांना बोलावून त्यांना सुद्धा अपमानजनक वागणूक दिली जात आहे. तर लोक जे आहेत ते खूप पर्सनली जातात. ते कोणत्या सरांना एवढी हे नाही आहे, परवानगी नाही आहे की ते पोरींचा फोन चेक करतील, पोरींच्या पूर्ण गॅलरी चेक करतील आणि आईला खोटं आई वडिलांना खोटं बोलून फसवतील. आणि आई वडिलांसमोर जे वाटतील, आई वडिलांना रिस्पेक्ट देत नाही, जे वाटतील ते बोलतील. मी नाव घेऊन बोलते, मिस्टर जीव सुरेश हे आहेत. हे सगळ्यांच्या पॅरेंट्ससोबत कोणत्याही स्टुडंटच्या पॅरेंट्सला कॉलेजमध्ये बोलवतात. छोट्या छोट्या गोष्टीसाठी पॅरेंट्सला बोलवतात आणि पॅरेंट्स जे कॉलेजला येतात त्यांच्यासोबत बदतमीजी करतात आणि त्यांच्यासोबत म्हणजे खूप घाणेरड्या पद्धतीने बोलतात, त्यांना रिस्पेक्ट देत नाही. हा, काल जे आम्ही घडलं त्याबद्दल सांगू इच्छितो. काल आम्हाला प्रिन्सिपल सरजवळ आम्ही जेव्हा हे सगळे आमच्या तक्रारी घेऊन बोलण्यासाठी गेलो तेव्हा अपशब्द आमच्या सोबत गैरव्यवहार तिथे झालेला आहे. त्याने सरळ सरळ आम्हाला म्हटलं आहे की अगर तुम्ही आमच्या किल्ला कंप्लेंट केला तुम्हाला एखाद्याला नाही पास करणार नाही, याची तुम्ही खात्री घ्या. त्यानंतर आम्ही सगळे जणांनी 200 विद्यार्थी आज इकडे गेलो असताना अध्यक्ष साहेबाकडे कॉलेजमध्ये काही दुसऱ्या लोकांनी मारहाण केलं आणि आमच्या काही विद्यार्थ्यांवर त्यांनी गुन्हे दाखल केले गाडीनगर पोलीस स्टेशनमध्ये. तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की सगळ्यात पहिले प्रिन्सिपल आणि एचओडी निलंबित झाले पाहिजे आणि आमचे जे विद्यार्थी बंधू तिथे आहेत त्यांना सुटका दिली पाहिजे, एवढंच म्हणणं. विद्यार्थ्यांनी जर तक्रार मागे घेतली नाही तर एकाही विद्यार्थ्याला पास करणार नाही असा दम विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यामुळे जोपर्यंत प्रिन्सिपल व कोर्स कोऑर्डिनेटर यांना निलंबित करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र काही वेगळ्याच मुलांनी महाविद्यालयात घुसून तोडफोड केली व प्रिन्सिपल यांना मारहाण केली. मात्र यात विद्यार्थ्यांना अमरावती गाडगेनगर पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. या मारहाणीचा तपास गाडगेनगर पोलीस स्टेशन करीत आहे. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.